आंबेगाव तालुक्यातील पोंदेवाडी या गावात विहिरीत बसलेला बिबट मादीला सुखरूप बाहेर काढण्यास वनविभागाला यश आले आहे। 2 मार्च रोजी पुरुषोत्तम पोखरकर यांच्यावर दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला केला होता। वनविभागाने या हल्ल्याची तत्काळ दखल घेऊन या ठिकाणी पिंजरा लावला होता, परंतु बिबट्या पिंजऱ्यात सापडत नव्हता। मागील 6 महिन्यात या परिसरात बिबट्याने पाळीव जनावरांवर अनेक हल्ले केल्याच्या घटना ताज्या असतानाच पोंदेवाडी परिसरातील माध्यमिक विद्यालयाजवळ असणाऱ्या काशीनाथ मंजाबा पोंदे यांच्या विहिरीत बिबट्या पडल्याचे ग्रामस्थांना कळले। बिबट्या पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती। सरपंच अनिल वाळुंज यांनी तत्काळ वनविभागाशी संपर्क केला। वनविभागाला माहिती मिळाल्यानंतर बिबट रेस्क्यू टीम पोंदेवाडी येथे पोहोचली। पिंजऱ्याच्या सहाय्याने बिबट्याला बाहेर काढण्यास वनविभागाच्या टीमला यश आले असून सदर बिबट 6 महिन्याची मादी आहे। तिला मानिटो येथील निवार केंद्रात पाठवली असल्याची माहिती वनक्षेत्र अधिकारी प्रज्योत पालवे यांनी सांगितलंय। या बातमीची काही क्षणचित्रे पाठवली आहेत आमचे आंबेगावचे ब्युरो चीफ जयेश शहा यांनी। शिवनियर पाईन टाइप करू, सक्सेस करा, घंटीच्या बटणावर टिक करा, लाईक करा आणि शेअर करा।